आमदार अपात्रतेच्या संदर्भातील सुनावणी आज आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले होते सुप्रीम कोर्टाने, पुन्हा आज देखील या ठिकाणी जुनं वेळापत्रक आहे ते सादर करण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षांकडे. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं बेकायदा सरकार, घटनाबाह्य सरकार, हे संविधान विरोधी आहे, बेकायदेशीर आहे, हे चोर आणि लफंग्यांचं सरकार ते चालवत आहेत. आणि त्या चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती जर संरक्षण देत असेल तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. वारंवार राहुल नार्वेकर सांगतायत की विधिमंडळाचे अधिकार, हा विधिमंडळाचं सार्वभौमत्व सांगतायत ना. याचा अर्थ असा नव्हे की चोरी करून एखाद्यानं दुसऱ्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकानं त्या चोरांना आणि खुन्यांना संरक्षण द्यावं असा या सार्वभौमत्वाचा व्याख्या होत नाही. शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे साधारण तेवढेच आमदार अजित पवारांसह हे पूर्णपणे बेकायदेशीरपणे मूळ घराची लूट आणि चोऱ्या करून तिथे दुसऱ्या घरात शिरलेले आहेत आणि त्या चोरांना, त्या दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष हा सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर मला असं वाटतं राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्या कुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. भगतसिंग कोश्यारी नंतर राहुल नार्वेकर हे नाव उद्या जेव्हा ते त्या खुर्चीवर नसतील किंवा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल महाराष्ट्रात. मी तुम्हाला आत्ता सांगतो या राज्याची जनता माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ना, तुम्ही त्यांना फासावर लटकवायची आदेश दिल्लीतून आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयातून. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे हे लोकशाहीचे हत्यारे आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाने मर्यादेनुसार त्यांना बरखास्त करण्याचं काम हे विधिमंडळाच्या अध्यक्षावर ती जबाबदारी सोपवली. जसं मी मागेही सांगितलं की सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतेही न्यायालय एखाद्या खुन्याला, अत्याराला फाशीची शिक्षा सुनावतं, मरेपर्यंत फाशी, पण फाशीवर लटकवण्यासाठी एका जल्लादाची गरज असते. न्यायमूर्ती त्यांना फासावर लटकवत नाही, ते जल्लादाचं काम करण्याची जबाबदारी विधिमंडळाच्या अध्यक्षांची. एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला 40 आणि 40 80 आमदारांना घटनात्मकदृष्ट्या फासावर लटकवावंच लागेल. तुम्ही कितीही पळकुटे पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी या आमदारांची सुटका नाही, हे लक्षात घ्या. मिस्टर नार्वेकर, नार्वेकरांच्या वेळापत्रकाचं जे आहे ती लफंगेगिरी आहे. नार्वेकर हे चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात हे त्यांनी ठरवायला पाहिजे. या महाराष्ट्राला चोरांच्या सरदारांची गरज नाही, या महाराष्ट्राला संविधानाच्या रखवालदारांची गरज आहे. बरं का, जसं चौकीदार चोर आहे तसे संविधान पीठावर बसलेले चोर आहेत असे म्हणण्याची वेळ या महाराष्ट्रावर येऊ नये. अवमान देखील होतो या विधिमंडळाच्या अध्यक्षाने आणि राज्यपालाने आधीच्या न्यायालयाचा इतक्या वेळा अपमान केलेला आहे की न्यायालयाने ह्यांना रोज फासावर लटकवायला पाहिजे. बोलिये सर. आज सुप्रीम कोर्ट में आपके जो पिटीशन फाइल की गई है और एनसीपी की तरफ से, जयंत पाटिल जी की तरफ से जो अजीत पवार कोर्ट को लेकर पिटीशन फाइल की गई है उसको क्यूमुलेटिव करके जो है सुनवाई होने वाली है, स्पीकर को अपनी भूमिका स्पष्ट करनी. स्पीकर की भूमिका क्या हो सकता है उसमें? स्पीकर को एक साल से सर्वोच्च न्यायालय ये निर्देश दे रही है, बार बार दे रही है कि आप निर्णय लीजिए तुरंत. सर्वोच्च न्यायालय ने कहा है कि ये
शिवसेना के मामले में उनका व्हिप, उनका जो नेता जो है एकनाथ शिंदे, वो गैर कानूनी तरीके से उनको नियुक्त किया। इतना कहने के बावजूद भी हमारे विधानसभा के स्पीकर निर्णय नहीं ले रहे। टाइम पास टाइम पास, टाइम पास वन, टाइम पास टू, टाइम पास थ्री सीरियल बना रहे, वेब सीरीज, क्या है ये? बात ऐसी है, किसी भी हालत में 40 और 40 विधायकों को जाना पड़ेगा, बस टाइम निकाल रहे। सर्वोच्च न्यायालय ने कहा है कि ये लोग जो है ये लफंगे है, लोफर है, मैं मेरी भाषा में बोल रहा हूँ, एक घर में चोरी और डकैत करके दूसरे घर में घुस गए और दूसरे घर में ये विधानसभा के जो स्पीकर है उनको प्रोटेक्शन दे रहे हैं चोरों को, ये सरदार बन रहे हैं चोरों को, क्या उनके बारे में कहे? विधानसभा का स्पीकर होता है, उनका एक रुतबा होता है, उनकी प्रतिष्ठा होती है, संवैधानिक पद होता है, लेकिन ये तो चोरों के सरदार बन गए सब लोग, संविधान को नहीं मानते, कानून को नहीं मानते, बार बार बोल रहे हैं विधानसभा और क्या हमारा एक अलग अधिकार होता है, कौन सा अधिकार है? चोरों को प्रोटेक्शन देना ही आपका अधिकार है क्या? इस राज्य में एक गैर कानूनी संविधान के खिलाफ बना हुआ एक सरकार यहाँ चल रही है, आप उनको प्रोटेक्शन देने जा रहे हो, ये आपका अधिकार है? किसने कहा है, कौन से संविधान में लिखा है? इस देश में सर्वोच्च न्यायालय को अधिकार नहीं है? सर, समाजवादी विचारधारा के जो परिवार है उनके साथ उद्धव ठाकरे जी मुलाकात किए, इसको लेकर मुख्यमंत्री कह रहे हैं कि जिन समाजवादियों ने कभी बाला साहब की इज्जत नहीं की, उनको मान सम्मान, तो क्या भारतीय जनता पार्टी ने इज्जत की? किसने इज्जत की है? जो भारतीय जनता पार्टी पाकिस्तान के खिलाड़ी को ऊपर फूल बरसा रही थी, रेड कार्पेट डाल रही थी, वो कौन सी इज्जत है हिंदुत्व? देखिए, सोशलिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, जॉर्ज फर्नांडिस, राम मनोहर लोहिया से लेकर हमें हमारे महाराष्ट्र में SM जोशी, मधु लिमये, मधु दंडवते, मृणाल गोरे, ये लोगों ने महाराष्ट्र के राजनीति को एक दिशा दी। शायद उस वक्त एकनाथ शिंदे पैदा नहीं हुए थे राजनीति, बालासाहेब ठाकरे की शिवसेना हमारी और प्रजा समाजवादी पार्टी का अलायंस भी हो गया था। महाराष्ट्र के हर संघर्ष में शिवसेना के साथ प्रजा समाजवादी पार्टी के लोग कंधे से कंधा मिला कर रहे हैं। और कौन सी विचारधारा, एकनाथ शिंदे बोल रहे भाई, कहाँ थे आप जिनके साथ अब बैठे हो? वो ना स्वतंत्रता संग्राम में थे, ना गोवा के मुक्ति संग्राम में थे, वहां तो कांग्रेस के साथ समाजवादी पार्टी लड़ रही थी उस वक्त, चाहे जयप्रकाश नारायण हो, चाहे अरुणा असफ अली हो, चाहे चंद्रशेखर जी हो, आचार्य कृपलानी जी हो, अशोक मेहता जी हो, ये सभी लोग, नाना साहेब गोरे, SM जोशी, ये सभी लोग स्वतंत्रता संग्राम के सेनानी रहे, RSS की तरफ भाग नहीं गए, हम झंडा नहीं फहराएंगे देश का, ये नहीं कहा है लोगों ने, ये लोग जेल में गए, ये लोग शहीद हो गए, और गोवा मुक्ति संग्राम में तो राम मनोहर लोहिया की लीडरशिप में हमने काम किया है सबने। कहाँ थी BJP उस वक्त, कहाँ थी RSS उस वक्त? हाँ, गोवा मुक्ति संग्राम में लीडरशिप तो समाजवादी पार्टी ने की उस वक्त, राम मनोहर लोहिया हो, मधु दंडवते, मधु लिमये, और महाराष्ट्र से पूरे समाजवादी लोग और कार्यकर्ता महाराष्ट्र के वहां चले गए थे। कहाँ थे आप? इतना शिंदे किसकी वकालत कर रहे हैं? जिसने कभी देश बनाने में कभी योगदान नहीं दिया, ऐसे लोगों के साथ बैठे हो और हमें ज्ञान दे रहे हो, जरा इतिहास पढ़िए। विधानसभा में एक अच्छी लाइब्रेरी है, ग्रंथालय है, जाइए अंदर आप पढ़ने की कोशिश करिए इतिहास। हाँ, बरोबर है, मिलावट राम जर आम्हाला म्हणताय ते, मग तुम्ही नमक हराम आहात, तर नमक हराम मधला राम तुमचा असेल, आमचा नाही। ती नमक हराम या महाराष्ट्रात चालणार नाही फार का, पक्षात घ्या। चलिए, थैंक यू वेरी मच। पक्षाचं नाव आणि चिन्ह संदर्भात क्या समलैंगिक विवाह पर आज फैसला सुप्रीम कोर्ट के ऊपर, समलैंगिक विवाह LGBT, सर पक्षाचं नाव आणि चिन्ह संदर्भातील जी सुनावणी होती ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली।
आपण याचिका दाखल केलेली नाही, त्याच्यावर आमची कायदेशीर लढाई सर, सुरू राहील. एक तरफ नवरात्री है और बीजेपी फिलहाल जो टीएमसी के सांसद उनकी निजी नीति हमला कर रही है. आप किस तरीके से बीजेपी देखते ने हो महिला शक्ति की बात? वुमेन्स बिल लाया है, नारी शक्ति की बात करते हैं, लेकिन जो नारी आपके तानाशाही के खिलाफ आवाज उठाएगी आप उसकी बेइज्जती करते हैं, आप उसके खिलाफ ऐसी घिनौनी हरकत करते हो कि मुझे लगता है कि आपको नारी सम्मान का कोई मतलब ही नहीं है. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.